नमस्कार, मी मनोज पोत्रादी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. सर्वांना वटसावित्री आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. दोन्ही पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल साधणारे हे सण आहेत असं मला वाटत आहे. कारण जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपण पर्यावरणामधील, निसर्गामधील सर्व झाडांचा, प्राण्यांचं, नद्यांचा या सगळ्यांचा विचार करीत त्यांना दीर्घायुष्य लाभो या विचाराने आपण हा दिवस साजरा करीत असतो. आणि वडसावित्रीच्या निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करून त्या झाडाला दीर्घायुष्य मिळावं, पर्यायाने पतीला पण दीर्घायुष्य मिळावं म्हणूनच या दिवसाची पूजा हिंदू धर्मसंस्कृतीमध्ये सर्व महिला करीत असतात. आणि दोन्ही दिवसांच्या खूप खूप शुभेच्छा आम्ही सर्वांना देऊन राहिलेलो आहोत. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एकतरी झाड लावावं ही अशी व्यापक भूमिका ठेवून निश्चितच झाडे लावा झाडे जगवा या भूमिकेतनं आपण पुढे जात असतो. आणि वडसावित्रीच्या निमित्ताने वडाच्या झाडाची पूजा करून या झाडाला दीर्घायुष्य मिळवण्याचं काम आपण करीत असतो. वडसावित्रीच्या निमित्ताने सावित्री आणि सत्यवानाची कथा ऐकण्याची प्रथा आहे. स्कंद आणि भविष्य पुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो. या व्रताची तिथी ज्येष्ठ शुक्ल पौर्णिमा आहे. या व्रतात सर्वात महत्त्वाचे स्थान हे वटवृक्षाचे म्हणजे वडाच्या झाडाचे असते. असे मानले जाते की याच झाडाखाली सावित्रीने सत्यवानाचे प्राण यमराजाकडून परत मिळवले होते. हिंदू पुराणांनुसार वटवृक्षाच्या मुळांमध्ये ब्रह्मदेव स्थित असतात, खोड आणि फांद्यांमध्ये विष्णू असतात आणि शेंड्यांमध्ये भगवान शंकर स्थित असतात. अशा या दैव गुणी वृक्षाच्या छायेखाली साधना व्रत केल्यास दुःख आणि दैन्य दूर होतं आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात. या वृक्षाची षोडशोपचार पूजा करून या वृक्षाला सूत किंवा धागा बांधण्याची प्रथा आहे. चणे, गुळ आणि फळांचा देखील नैवेद्य दाखविला जातो. वटपौर्णिमा म्हणजे सात जन्मा तोच पती मिळवण्यासाठी महिलांनी करायचे व्रत. हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळतं आणि पुढच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळतो अशी धारणा आहे. आणि या धारणेसोबतच आज 5 जून या वेळेस हा सण आलेला आहे. वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे हिंदू धर्मात स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. अशी मान्यता आहे की या व्रताने पतीवरील संकटे दूर होतात आणि पतीला दीर्घायुष्य लाभते. या व्रताने वैवाहिक जीवनातील अडचणी देखील दूर होतात आणि म्हणूनच हा सण आपण साजरा करत असतो. त्याचप्रमाणे आज जागतिक पर्यावरण दिन आहे आणि म्हणून पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू असतो. मेरा नाम है सुनील जोशी. मैं चंद्रपुर में रहते बालाजीवाड़ी में रहता हूँ. वट सावित्री की पूजा यहाँ पे मैं ब्राह्मण करके बैठता हूँ और यहाँ पे मेरे को बहुत प्रतिसाद होता है हर साल. यानी ये झाड़ बहुत छोटा सा था, तब से मेरे पिताजी बैठते थे, बाद में मेरे चाचा बैठते थे, अभी मैं बैठ रहा हूँ यहाँ पे. नमस्कार, मैं रश्मि चिमरालवार. मी दरवर्षी या इथे वट सावित्रीची पूजा करते. यावर्षी कोरोनामुळे ही गर्दी कमी आहे, पण आपली परंपरा कायम ठेवणे हे आपलं कर्तव्य आहे. तसेच वडाची झाडे आपल्याला ऑक्सिजन देतं, त्याच्यामुळे थोडासा तरी त्याचा सहवास आपल्याला मिळावा आणि आपली परंपराही कायम राहावी म्हणून आम्ही इथे पूजा करतो. आणि सोशल डिस्टन्सचं भान ठेवून आम्ही ही पूजा साजरी केली आहे. तसेच सर्वांनी करा आणि सर्वांना वट सावित्रीच्या सगळ्या सौभाग्यांना शुभेच्छा. मी रोहिणी सावंत आज इथे वटपौर्णिमा पूजेला आली आहे. यावर्षीची पूजा अतिशय साध्या पद्धतीने केली आहे. क्वारंटाईनमुळे किंवा कोरोनामुळे म्हणा, बायका फार कमी प्रमाणात आल्या आहे आणि मोस्टली सगळ्यांनी तर घरीच केलं आहे, पण काही ज्यांच्या घराजवळ वडाचं वृक्ष आहे ते इथे आलेले आहेत. वटपौर्णिमा हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे आणि लेडीज लोक खूप उत्साहाने हा साजरा करतात. नेहमी म्हणजे सात जन्म हाच पती मिळावा या उद्देशाने ही पूजा केली जाते. यावर्षी ही सगळेजण त्याच उत्साहाने करत आहे, पण एक सामाजिक बांधिलकी राखून हा उत्साह साजरा होत आहे. इथेच तुम्ही आज बघत आहात, फार कमी महिला म्हणजे आहेत इथे. आणि वटपौर्णिमामध्ये वडाच्या झाडाला फार महत्त्व आहे. हा वृक्ष जसा ज्या पद्धतीने वाढतो, ज्या म्हणजे असंख्य लोकांना सावलीसुद्धा देतो, त्याचप्रमाणे याची मायासुद्धा अफाट आहे. आणि हा सण नेहमी असाच साजरा व्हावा आणि कोरोनामुक्त झाल्यानंतर हा सण अतिशय चांगल्या पद्धतीने साजरा व्हायला पाहिजे हीच इच्छा. जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून या दिवशी साजरा केला जात असतो. पर्यावरणामधल्या समस्या आणि संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे, पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी या एक व्यापक दृष्टिकोनातून हा दिन एन्व्हायरमेंट डे म्हणून साजरा केला जातो. आणि या व्यापक कल्पनेतून सजीव आणि निर्जीव यांच्यामधील क्रियाप्रतिक्रिया, आंतरक्रियांमधून साकार झालेली सजीवाच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होईल.
आणि म्हणूनच हा शाश्वत विचार मनात ठेवूनच एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा दिवस आपण साजरा करत असतो. 1960 पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून विज्ञान आणि पर्यावरण शिक्षण, पर्यावरण तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या बालमनापासून कोरल्या गेलेले आणि म्हणूनच अगदी बालमनापासून आणि लहान मुलांच्या पायापासून हा विषय अंगीकारल्यामुळे हृदयामध्ये पर्यावरणाचं अनन्यसाधारण महत्त्व हे आपल्या बालगोपालांना देखील कळायला लागलेलं आहे. आणि म्हणूनच एक झाड एक मूल ही कल्पना ठेवून वृक्षारोपण दरवर्षी केल्या जात असतं आणि या व्यापक भूमिकेतनं निश्चितच निसर्गाचा समतोल राखल्या जाईल असा विश्वास आम्हाला वाटत आहे. याच अनुषंगाने जेव्हा आपण एक एक झाड लावतो आहे तेव्हा वडाचं झाड देखील लावून संस्कृतीचा आधार देऊन, हिंदू धर्मसंस्कृतीचा आधार देऊन त्याचे पूजन करतो म्हणून ते झाडाची कत्तल होऊ नये, त्या झाडाचं कापणी होऊ नये आणि म्हणूनच हे दीर्घकाळ टिकणारं झाड सदैव आपल्या परिसरामध्ये आपल्याला दिसत आहे. कारण 24 तास जर ऑक्सिजन देणारे जर वृक्ष कोणते असेल तर ते आहे वडाचं झाड, तुळशीचं झाड आणि त्यानंतर पिंपळाचं झाड. या तीनही वृक्षांमधनं 24 तास ऑक्सिजन दिल्या जातं आणि म्हणूनच या झाडाची पूजा करून आपल्याला एक उत्तम आरोग्य देखील लाभत असतं असं आहे. आणि म्हणूनच याचं पूजन सदैव दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व हिंदू धर्मातील स्त्रिया याचं पूजन करत असतात. या पूजनाच्या निमित्ताने झाडांचं पूजन न करता सुंदर वृक्षारोपण देखील करावं ही पण एक व्यापक मानवतावादी दृष्टिकोनातून भूमिका ठेवून उत्तम काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणूनच वटवृक्षाभोवतालीसुद्धा नुसतं पूजन न करता एखादं झाड त्या परिसरामध्ये लावावं ही देखील व्यापक कल्पना ठेवली आणि निसर्गाचा समतोल कुठेतरी निश्चितच राहू शकेल. निसर्गतःच दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूनेच आपण वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारलेली असावी. एखाद्या जातीचा वृक्ष एखादा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही आणि म्हणूनच त्या अनुषंगाने आपण या झाडांचं पूजन करत असतो. ज्येष्ठ महिना असतो, हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यामध्ये येणारी पौर्णिमा या दिवशी वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात आणि या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य मिळावं या अनुषंगाने हे पूजन करत असतात. या पूजनाच्या अपेक्षेने आपण दरवर्षी वेगवेगळ्या स्वरूपाने वेगवेगळ्या पायंडा घालून याचं पूजन करतो हे निश्चितच आहे. पतीला दीर्घायुष्य मिळावं पण पर्यावरणालाही दीर्घायुष्य मिळावं म्हणूनही आपण ते कार्य केलं पाहिजे. आणि म्हणूनच केवळ वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा न करता एखादं तरी वृक्षाचं रोपण आपण करावं जेणेकरून पर्यावरणाचं समतोल राखल्या जाईल, पर्यावरणामध्ये वाढत चाललेला प्रदूषणाचा ऱ्हास होईल आणि उत्तम, चांगलं, शुद्ध अशा हवेचं आपल्याला, मानवाला त्या उत्तम असं आरोग्य मिळेल याची आपल्याला जबाबदारी आपल्याला स्वीकारायची आहे. अशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टींची जर जाणीव ठेवली तर कळत नकळत निसर्गाचा समतोल राहील, मानवाचं आरोग्य चांगलं होईल. आणि म्हणूनच वटसावित्री केवळ पतीला दीर्घायुष्य मिळावं याकरिता न करता आपण त्यासोबतच पर्यावरणाला देखील दीर्घायुष्य मिळालं पाहिजे या अनुषंगाने आपण हे पूजन करायला पाहिजे. आणि म्हणूनच हिंदू धर्म संस्कृतीमध्ये सांगितल्याप्रमाणे सुवासिनी स्त्रिया हे व्रत करत असतात. मला तर असं वाटत आहे की हे सगळ्यांनीच व्रत करायला हवं जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे, जो न होता कायमस्वरूपी हिरवीगार दिसणारी सृष्टी आपल्या नजरेला येत राहील. आणि याच अनुषंगाने आपण एकतरी वृक्ष लावावं आणि अशा स्वरूपाने वडसावित्री तयार करावी, वडसावित्रीचा सण साजरा करावा आणि जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये हिरवळ राहील आणि सगळ्यांना उत्तम शुद्ध अशी हवा मिळेल या अपेक्षेने हे दिन आपण साजरे करायला पाहिजे. कॅमेरामन देवा बोरडकर सोबत न्यूज माझा चंद्रपूर. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात.